नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना, वा हा तिसरा पार्टचा व्हिडिओ आहे वैष्णवी सुरुवातीला. आपण आतापर्यंत दोन व्हिडिओ मध्ये लगातार बी कंटिन्यू व्हिडिओ मध्ये मी वर्ड्स दिले आहेत. मी मराठी वर्डचा उच्चार करतोय आणि तिने मला इंग्लिश मध्ये स्पेलिंग विथ उच्चार हा दोन्ही पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर बघू पंथ ओके, त्याचबरोबर रिफॉर्म म्हणजे एका पंथ, जसं की कुठल्याही धर्मामध्ये जैन धर्मामध्ये कॅथोलिक पंथ आणि प्रोटेस्टंट पंथ आहेत. ओके, तर कुठल्या धर्मामध्ये पंथ आहे, बौद्ध धर्मामध्ये हिनियन पंथ आहे आणि महायान पंथ आहे, ठीक आहे. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सेक्स. दुसरं क्रीड, दुसरा शब्द होता ना कल्ट्स. कल्ट्स म्हणजे एकाच शब्दाला तीन शब्द आहेत. व्हेरी गुड. हा उपदेश किंवा शिकवण, कृष्ण पियाने शिकली कृष्ण उपदेश किंवा शिकवण अँड सेकंड डिडॅक्टिक डी आय डी एस टी एस डिडॅक्टिक. गुड. तीव्र, तीव्र आर्डेंट, ए आर डी एन आर्डेंट मीन्स तीव्र. गुड. आर्डेंट डिझायर आहे, तीव्र इच्छा. स्वरूप मोक्ष हे हिंदू धर्मामध्ये बऱ्याच धर्मामध्ये हे मोक्ष प्राप्ती असं मानलं जाते. तर मोक्ष इंग्लिश मध्ये काय सांगितलं शब्द बरं सर, सॅल्वेशन. आणि सेकंड डिलिव्हरन्स. गुड. हा संकलित, सफर 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 किंवा सहल एक्सपर्ट एक्स यू आर एस आय ओ एल. सहिष्णुता, सहिष्णुता टी ओ एल ई आर एच टॉलरन्स. गुड. हा शब्द बऱ्याच न्यूजपेपर मध्ये इंग्लिश मध्ये न्यूज पेपरला असतो. टॉलरन्स शब्द, टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. बघा आम्ही आमच्या विद्यार्थी द हिंदू पेपर वापरतो. आम्ही जवळपास सातवीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही द हिंदू पेपर यूज केला आहे. हे दररोज विद्यार्थी द हिंदू पेपर एक घंटा यूज करतात, रीड करत असतात. त्या द हिंदू मध्ये पण शब्द बाजूला काढत असतात. म्हणजे मी सवय लागली आतापासूनच की द हिंदू शब्द हा प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. काय स्वप्न मोठे आहे, ड्रीम मोठे आहे, त्यासाठी द हिंदू शब्द, द हिंदू मध्ये येणारे शब्द जे सगळे व्हरायटीचे असतात, स्पोर्टचे असतात, ॲग्रिकल्चर असतात, वेगळे शब्द असतात, ते शब्द रीड करायचं काम हे लेखक करत असतात. आणि द हिंदू पेपर वाचणे इट इज नॉट जॉब. यूपीएससी विद्यार्थी फक्त द हिंदू पेपर वाचतात. आणि एकदा सातवी आठवी विद्यार्थी आहेत, आत्तापासून द हिंदू पेपर वाचले सवय मी यांना लावलेली आहे आणि यांनी सुद्धा ती ऍक्सेप्ट केली आहे. खूप छान तयार झालं आहे. संकलित, सफर सफर एक्स यू आर एस आय ओ एल. गुड. हा ट्रिपचा सिनेमा आहे. गुड. वर वर्स वर्स बी आर सी वर्स वर्स मी श्लोक श्लोक. बघा ज्ञानेश्वर मध्ये श्लोक आहे. मग श्लोकला या शब्दात इंग्लिश मध्ये काय म्हणतात, तर वर्स. गुड. दृढ इच्छे दृढ इच्छा पॅशन पी ए डब्ल्यू साइन पॅशन. इंजिनियर आर्किटेक्चर ए आर सी एच टी सी क्यू आर ई. गुड. वारस किंवा कुल डिसेंट ए एस सी एन टी डिसेंट. समाधी समाधी मौसोलियम एम ए यू एस एस ओ एम यू मौसोलियम समाधी. क्या बात है. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी आळंदीमध्ये समाधी घेतली, बरोबर आहे. तर समजा ते वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी जर विद्यार्थ्याला मॅसोलियम हा शब्द माहीत असेल तर त्याने ट्रान्सलेट करू शकेल का, बिलकुल नाही. तर मराठी शब्द माहिती असणं गरजेचं. गुड. समाधीला काय वापर सांग, मॉसोलियम एम ए यू एस ओ एल यू एम. शाबाश शाबाश. सिद्धांत टेनेटस टी ई एन टी एस टेनेटस मी सिद्धांत. रंग एच यू ई यू मीन्स रंग. दर्शनी भाव पिकेस एफ सी ए डी एस पिकेस मीन्स दर्शनी भाव. शव पेटी यू डोंट फाइंड कॉफिन कॉफिन. गुड. हे इन्सिडेंट शब्द आहेत. अंगण पोर्टेस यू यू आर टी वाय आर डी. गर्भधारणा यू एन सी ए मीन्स कंसीव्ड. मृत्यू मोर्टेल एम ओ टी एल. मौल्यवान मौल्य प्रेशियस पी एक्स यू यू. दलदल स्लम प्रेशियस एम एम पी. भव्य इग्नेटिक जे आई जी एन ए टी आई सी. अनयूज दलदल अगेन वेटलँड डब्ल्यू टी एन एन वेटलँड. लोकप्रिय रेकन आई सी के ओ एल रेकन. पॉप्युलर शब्द सगळ्यांना माहिती आहे लोकप्रियचा, पण रेकन सुद्धा रेकन मीन्स लोकप्रिय. गट भटके लोक किंवा आदिवासी लोक नोमॅड्स एम ओ एम
संविधानिक अधिकार प्रिविलेज ऑफ सीआरआय डब्ल्यूजीएस चित्रपटातील भूमिका निभावणे सीएसटी कास्ट मिक्स चित्रपटातील आणि जातसाठी सीएसटी ई इट्स अ डिफरेंस यस हा शब्द का शब्द बऱ्याच तलाठी ग्रामसेवक लिपी किंवा पीएसआय वगैरे कुठे आलेला आहे की का स्पेलिंग सेम आहे परंतु डिफरन्सेस आहे का की चित्रपटातील भूमिकेसाठी काय सीएसटी कास्ट आहे आणि जातसाठी काय सीएसटी ई कास्ट आहे यस फक्त इथं फरक लक्षात घ्या संघर्ष कॉन्फ्लिक्ट किंवा एनएफएलएसी कॉन्फ्लिक्ट आत्मसात करणे असिमिलेशन एडब्ल्यूएसआय एमआयएलटीआय गुड इतके सुंदर पद्धतीने वचन सांगितले आहे जवळपास तीन व्हिडिओ झाले लक्षात घ्या चौथा व्हिडिओ आपण याच्या संदर्भात आणखी बरेचसे वर्ड्स आहेत आणि त्या नॉन स्टॉप कट टू कट चालू आहेत तर नॉन स्टॉप पुढचा कमी व्हिडिओ करू या शब्दात ओके धन्यवाद